आयुकाचे विविध कार्यक्रम जे विज्ञान प्रसाराला धरून आहेत त्यांची सुरुवात आपण असं म्हणू शकतो की पुलस्थ या बिल्डिंगमध्ये होते. आणि इथं मुक्तांगण विज्ञान शोधिका या नावाखाली ही कामं चालतात. आपण आकाशात जे अनेक तारे पाहतो त्यामध्ये सप्तर्षी म्हणून 7 ताऱ्यांचा एक ग्रुप आहे. त्या ग्रुपमध्ये 3रा तारा तो पुलस्थ या नावानं ओळखला जातो. त्यातली पहिली 2 अक्षरं पाहिली पु ल, ती आपल्याला वेगळ्या कारणानं परिचित आहेत. पु ल देशपांडे, आणि त्यांना आपण पु ल या नावानं अजून त्यांचा आपण आठवण काढतो. पु ल देशपांडे आणि सुनीताबाई देशपांडे त्यांच्या पत्नी, या दोघांचं ही जी दंपती आहेत हे दानशूर म्हणून प्रसिद्ध आहेत. आणि अनेक लोकप्रिय कामाला त्यांनी अर्थसहाय्य केलेलं आहे. तर पु ल देशपांडे यांची माझी स्वतःची ओळख होती. माझा जो दिनक्रम होता पुण्यामध्ये आयुका सुरू करण्यापूर्वी, मी इंद्रायणी एक्सप्रेसने मुंबईहून निघून पुण्याला येत असे. आणि पु लसुद्धा त्यांच्या काही कामासाठी पु ल आणि सुनीताबाई इंद्रायणी एक्सप्रेसनेच येत असत. तर एकदा मला असं आठवतं आहे, पु ल नव्हते परंतु सुनीताबाई एकट्या चाललेल्या होत्या. तर त्या म्हणाल्या की तुम्ही जे काही संशोधन किंवा नवीन गोष्टी शोधता त्याबद्दल जनसामान्यांना पण कुतूहल असतं, तेव्हा तुम्ही ती माहिती जनसामान्यांना पुरवायचीच काहीतरी व्यवस्था करणार आहात का? तर मी म्हटलं हो, आमचा तो एक प्लॅन आहे. आणि त्यांना मी विज्ञान प्रसाराचे वेगवेगळे ची रूपं कशी असतात ते समजावून सांगितलं. तेव्हा सुनीताबाईंनी म्हटलं की तुम्ही जर अशी एक सोय करणार असलात तर त्या सोयीकरता जर तुम्हाला इमारत बांधायची असली मी काही पैसे देऊ इच्छित. मी त्यांना सांगितलं की आम्हाला जरी सरकारी ग्रांट मिळत असली तरी ती आमच्या संशोधन आणि इतर कामासाठी, विज्ञान प्रसारासाठी आम्हाला देणग्यातूनच पैसे निधी उभारावा लागतो. आणि आम्ही मग त्यांना असे सांगितलं की याचा नक्की आम्हाला उपयोग होईल आणि आम्ही त्यातून इमारत बांधून त्यातून तुम्हाला काय काय होत केलं जातं ते आम्ही तुम्हाला सांगू. तर पुलांच्या बद्दल आम्हाला जी आपुलकी वाटते त्यामुळं आम्ही पुलस्थ हे नाव त्यांच्या इमारतीकरता निवडलं. पुलस्थ हा तारा आहे आणि त्यातली पहिली 2 अक्षरं पु ल घेतली की त्यांनी आपण पु ल देशपांडे ही व्यक्ती ओळखतो. पुलस्थच्या सर्वात वरच्या गच्चीवर तुम्ही गेलात तर तिथं दुर्बिणी असतात आणि त्या दुर्बिणीतून तुम्हाला आकाश दर्शन करायला मिळतं. अशा वेळी तुमच्याजवळ एखादा माहितगार माणूस असला तर तो तुम्हाला सांगू शकतो कुठं काय पाहावं. आता आपण पुलस्थ वरनं उतरून खाली आलो की अगदी खालच्या माळ्यावरती कधीकधी तुम्हाला शाळेतले ग्रुप्स दिसतील आणि ते तिथं आलेले असताना त्यांच्यापुढं अरविंद गुप्ताने सुरू केलेली एक वेगळ्या प्रकारची शिक्षणाची पद्धत तुम्हाला पाहायला मिळते. इथं तुम्ही पुस्तक वाचत नाही किंवा पुस्तकातलं ज्ञान पाठ करत नाही तर तुम्हाला ते वेगवेगळी खेळणी दाखवतील आणि त्या खेळण्यांचं मागचं विज्ञान काय आहे ते तुम्हाला शोधायला सांगतील. कारण ती खेळणी त्या आपल्या नियमाप्रमाणे वागतात आणि त्या खेळण्यांचं
कडे पाहून ही काय जादू चाललेली आहे का असं वाटतं, परंतु ती जादू नसून त्याच्या मागे विज्ञान आहे याची आपल्याला जाणीव होते. आता पुलस्त्याच्या आवारामध्येच परंतु बाहेर तुम्हाला वेगवेगळी सायन्स पार्कमधली खेळणी किंवा एक्झिबिट्स पाहायला मिळतील. तर तिथं तुम्ही गेलात तर ओपन एअरमध्ये खुल्या आकाशाखाली आपल्याला वेगवेगळी यंत्र म्हणा किंवा एकंदर मॉडेल्स पाहायला मिळतील. आणि अखेर ती गोष्ट जी सांगायची ती म्हणजे इथं प्रत्येक महिन्यात दुसऱ्या शनिवारी एक व्याख्यान दिलं जातं. हे व्याख्यान मराठी, हिंदी किंवा इंग्रजीच्या भाषात होतं आणि त्यामध्ये तुम्हाला विज्ञानाची काही विविध रूपं जी सामान्यपणे तुम्हाला पाठ्यपुस्तकात पाहायला मिळत नाहीत ती पाहायला मिळतात. जेव्हा पुलं आणि सुनीताबाईंनी आम्हाला ह्या कामाकरता देणगी दिली तेव्हा त्यांची अशी अपेक्षा होती की या कार्यवाहीतून आपल्याला असे लोक मिळतील जे विज्ञान प्रसाराचं काम आपल्या हाती घेतील आणि इथून आणखीन वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन विज्ञानाचा प्रचार करतील. कारण इथं हे वेगवेगळे कार्यक्रम आहेत, ते कार्यक्रम आज तुम्ही पाहता उद्या तुम्हाला वाटेल की तुम्ही जे पाहिलं ते इतरांना सांगावं, इतरांना दाखवावं, अशा तऱ्हेनं हा एकंदर प्रवाह जो आहे तो पसरत गेला पाहिजे. आणि विज्ञान हे केवळ चार भिंतींच्या मध्येच मर्यादित नसून ते बाहेर पडलं पाहिजे आणि इतर लोकांना त्याचा फायदा मिळाला पाहिजे. एकंदर असं म्हणता येईल की विज्ञानाची विविध रंगी रूपं तुम्ही इथं पाहणार आहात आणि ती दुसऱ्यांना नंतर सांगायला सुद्धा तुम्ही आम्हाला मदत कराल अशी अपेक्षा आहे.